अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली, त्यामुळे देशभरात एकच उत्साहाचं वातावरण आहे. महाराष्ट्रातील विविध राम मंदिरात धार्मिक कार्यक्रम झाले, तसंच कोकणातील चिपळूण तालुक्यात खेरडी इथं असणाऱ्या राम मंदिरातही धार्मिक कार्यक्रम पार पडले. रामभक्तांनी रामनामाचा जयघोष करत बाईक रॅली काढली, तर महिलांनी डोक्यावर मातीच्या मडक्यातील कलश घेत श्रीरामांच्या नामाचा जयघोष करत मंदिरातील सोहळ्यात आपला सहभाग नोंदवला. एवढंच नाही तर मंदिरातील राम लक्ष्मण आणि सीता मातेची यथासांग पूजाही करण्यात आली. सगळेच भक्तगण रामनामाच्या जपात दंग असलेले पाहायला मिळाले. तर जेव्हा अयोध्येतील रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सुरू झाली, तेव्हा या मंदिरात सुद्धा होम हवन सुरू करण्यात आलं. तसेच प्रभू श्री रामांच्या अनेक स्तोत्रांचं पठणही करण्यात आलं. ते सर्व भजनी मंडळी सुद्धा श्री रामचंद्रांच्या नामघोषात अगदी दंग असलेले पाहायला मिळाले, आणि यात विशेष करून महिलांचा सहभाग अगदीच लक्षणीय होता.